छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्ता उपभोगणाऱ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून छत्रपतींच्या काळात शेतकऱ्यांना कसा सन्मान होता, सध्या काय परिस्थिती आहे याविषयी धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान सुरू झाले असून 4 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाआरती मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आज या ठिकाणी कळंब तालुक्यामध्ये आज स्वागत झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जनजागृत यात्रा आजचा 4th दिवस आहे. तो 4th दिवस कळंब तालुक्यामध्ये झालेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना जागृती करायचं काम चालू झालेलं आहे. येत्या काळामध्ये या कळंब तालुक्याचा शेतकरी एकत्र येऊ आणि काम करू अशी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे. या शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी विष्णूजी काळे जिल्हाध्यक्ष युवा गाडी त्याचबरोबर कमलाकर तात्या पवार समुद्रे काका शशी चव्हाण हे सर्वजण इथं आलेले आहेत. आणि जनजागृती यात्रा ही आजपासून कळंब तालुक्यातील खांबसोडी या गावामधून चालू झालेली आहे. येत्या काळामध्ये 100% शेतकऱ्याला प्रतिसाद देऊ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धागा हो ही अशी घोषणा करून आज या ठिकाणी यात्रा समाप्त करत आहे.